तुला सांगितलं होतं ना आज आपल्याला जायचंय. बाबा आम्ही खूप कंटाळलोय बाबा, आज आज नाही येतो. तू सुनबाईशी बोललेस का ना याविषयी? बोलले बाबा, पण तुम्ही सुनबाई ने? हो बाबा, काय झालं? दत्ता काही बोलला का जाण्याबद्दल? मला चर्चा नकोय. तुझ्या 5 मिनिटात आवरून यायचं, मी पुढे होतोय. ओ बाबा, ऐका ना बाबा, मग तुम्ही तरी सांगा. प्रिया, तुला माहिती ना बाबा किती आहे, ऐकतात तरी आपलं. आपण आपलं बोलणं झालंय यावर आधी. अगं तुला माहिती आहे, आपलं लग्न 5 वर्ष झाले. माहिती पण आपला विश्वास नाही. जाऊ लागेल प्रिया, तुम्ही तरी समजून घ्या. मेरे उत्तर में आओ. बंगाली महाराज की जय हो, 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 बंगाली महाराज की जय हो. ओम भगवते भगवते भगवते, ओम भक्त संतान प्राप्ती धन प्राप्ती यावर व अशा सर्व समस्यांवर 100% खात्रीपूर्वक इलाज करणारे देशातील एकमेव बंगाली महाराज की जय हो, बंगाली महाराज की जय हो. एका क्रीमंडळ आहे,
मंडळामध्ये तुला इथे येऊन बसावं लागेल. मी नाही बसणार. बसावं लागेल. I know.
बाबा कोथरूडच बाहेर काढला हरामखोर नराधमाचा त्या देवा देवा काय होऊन बसलो हे श्रद्धा आणि अंधश्रद्धेमुळे अजून किती जणांचे बळी जाणार आहेत जोपर्यंत अंधश्रद्धा आहे तोपर्यंत बंद बाबा जन्म घेणार मी विचारतो या नियतीला अजून किती जणांचा बळी घेणार आहे देव देवतांच्या पुढे लढणाऱ्या लांबच लांब रांगा वर्तमानपत्रातील आपले भविष्य दररोज आवडीने वाचणारे लोक आणि ज्योतिषाचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही काम सुरू न करणारे बंधू बाबा महाराज भगत सांगतील तो कोणताही मार्ग अवलंबणारे कंटे धागे दोरे बांधणारे नरबळी नादबळी देणारे दैववादी लोक पाहिल्यावर समाज विज्ञान युगात वावरत आहे हे पटत नाही अज्ञान अडाणीपणा आणि दैववाद यामुळे समाजाला अंधश्रद्धेचा शाप मिळाला आहे आणि या अंधश्रद्धेच्या मेघातून आता तरी समाजाला काढण्यासाठी सर्वांनी मिळून एकजुटीने अंधश्रद्धे विरुद्ध उभे राहिलेच पाहिजे उभे राहिलेच पाहिजे उभे राहिलेच पाहिजे बाबा उभे राहिलेच पाहिजे